गौराबाई, लवकरच तुमचं बी 2-4 हात करून दिलं मग आम्ही मराया मोकळे. अहो असं नाही बोलायचं सकाळच्या परीस. आंबाबाई आंबाबाई, सगळ्यांचं रक्षण कर ग बाई. अहो गौराबाई, आमची ही नुसती जिम्मेदारी नाहीये, कर्तव्य आहे आमचं. गुड मॉर्निंग दादा. या चिरंजीव या. हे काय तुम्ही अजून तयार नाही झाले? तयार म्हणजे झालं. अहो एम डी साहेब, एक डाव तरी आपल्या कंपनीला तोंड द्यावा. हो म्हणजे मी येणारच होतो कंपनीत. नाही नाही येणार होतो नाही, आत्ता चला आमच्या बरोबर चला. दादा हो येईल किती हो चवडीनं, जरा रुळू द्या की त्याला कोल्हापुरात, आणि कंपनी सांभाळायला मी आहे की. मी आहातच की हो, पण काम करणार बी कोणीतरी पाहिजे ना. जयदीपराव आपल्या कर्तव्यात कसूर करू नका, आमच्या तुमच्याकडनं लय अपेक्षा आहेत. पण दादा. गुड मॉर्निंग जयदीप. गुड मॉर्निंग उदय दादा. गुड मॉर्निंग दादा साहेब. पाया पडते. उदय रो चला. बघितलंस ना जयदीप, मी त्यांच्या पाया पडायला गेले त्यांनी साधं माझ्याकडे बघितलं सुद्धा नाहीये रे. इतक्या लगेच आशीर्वाद देत नसत्यात ते. ज्योतिका कसं कळत नाही तुला, अगं देवासमोर खूप सारा नैवेद्य ठेवायला लागतोय तेव्हा देव आशीर्वाद देतोय बघ. आणि दादा साहेब आपल्या घरातलं दैवत आहेत. वहिनी पण मग आता काय करावं लागणार आहे? काय नाही तू काही बी नाही करायचं, आता जे काय करायचंय जयदीप भाऊजी करणार. मी म्हणजे भाऊजी दादासाहेब काय म्हणले आता, कर्तव्यामध्ये कसूर पडता कामा नये म्हणजे तुमची जबाबदारी वाढली की. हो बहिणी कंपनीत जाणारच होतो मी. अहो नाही हो, ही सोपी गोष्ट झाली. दादासाहेबांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर त्यांचं मन जिंकलंच म्हणून समजा. दादासाहेबांचं कर्तव्य म्हणजे? भाऊजी सगळं सांगावं लागते तुम्हाला. दादासाहेबांचं आता महत्वाचं आणि शेवटचं कर्तव्य कुठलं पार पाडायचं राहिलंय? गौरीचं लग्न. काय? ते कर्तव्य पार पाडण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत ना तर तुमचं कर्तव्य बी ते पार पाडतील. कळतंय काय? गौरी मला वाटलंच तू इथे असणार, मला तुझी इन्फॉर्मेशन हवी होती. मला तुझं वय सांग. वय? हो तुझं आहे तेवढंच. ओके. अँड युअर डेट ऑफ बर्थ म्हणजे तुझी जन्मतारीख. तुझी आहे तीच. अरे हो खरंच. वय झालं, जन्मतारीख झाली. तुझी आवडती गोष्ट? तू. काय म्हणजे तू हे सगळं काय चरायलायस? अरे तू सांग ना मला फेवरेट गोष्ट सांग. फेवरेट म्हणजे आवडती ना. हो. मोर पीस. मोर पीस? वाह. मोर पीस. नाव? तुझं शिक्षण? शिक्षण किती झालंय? पोटापुरतं. पोटापुरतं? जेवण नाही शिक्षण विचारलं मी. शिक्षण सांग. अरे म्हणजे 10वी झाली.
10वी पास. गुड. नाव युअर फेवरेट प्लेस, तुझं आवडतं ठिकाण? ओके, नाउ द लास्ट वन. तुझा आवडता कलर, रंग. मरून. ओके. अँड डन. थँक्यू गौरी. अरे का बोलवलंयस, काही सांगशील का नाही? का उगा जीवाला घोर लावतोयस? माई, तुम्हा सगळ्यांना ना खूप महत्वाचं सांगायचंय मला, म्हणून बोलवलंय. दादांना येऊ देत ना, मग सगळ्यांना एकत्र सांगेन मी. अरे काय एवढं अर्जंट काम निघालंय, फोन करून बोलवून घेतलंस? समजा घर गोळा केलंय म्हणायचं, काय झालंय तरी काय? तेच म्हणते मी. सांगतो सांगतो दादा, बसा. उदय दादा बस. हा बोला पटापट. गौरी पुढे ये. जा गौरी. अगं ये की भाऊजी बोलत आहेत, ये लवकर. बस इथे. हा ग बस की. ये इथे बस. पण गौरीच काय आता? सांगतो माई. दादा, तुम्ही गौरीला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलंय. तिच्या वडिलांमुळेच तुमचा जीव वाचला. गौरीच्या वडिलांना तुम्ही एक वचन दिलं होतं. त्याचा काय संबंध इथं? तुमचं ते वचन मी पूर्ण करणार. म्हणजे? गौरीचं लग्न मी लावून देणार. आता गौरीची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. हे बघा, मी आपल्या गौरीचं नाव मॅट्रिमोनियल साईटवर रजिस्टर केलंय. बघा. माई. अरे वा दादा. भाऊ. अरे भारी आहे की. वही ना भाऊजी, म्हणजे जगातली सगळी चांगली मुलं एका बटलावर येतात, है ना? मज्जा आहे. नाही आमच्या वेळेसच नव्हतं बाई असं काही. अग इथं इशे काय चाललाय, तुझं काय चाललंय? गमस की हो चांगलं आहे की मुलाचं कर्तव्य पार पाडायलाय तो. आणि दादासाहेब तुमच्या डोक्यावरच केवढं मोठं टेन्शन ते घालवायला. दीपराव, लय मोठी जिम्मेदारी घेतलीत तुम्ही. दादा, मी तुम्हाला निराश नाही करणार, याची खात्री आहे आम्हाला. गौरी, या मॅट्रिमनीच्या फॉर्मवर सही कर. ट्रस्ट मी, तुला सुखात ठेवेल असाच नवरा शोधेन तुझ्यासाठी.
घे, सही करे. हां घे, कर बाय. थोरा भाई करा सही. साइन कर. अग गौरी कर की सही पडदिशी. अरे जयदीपच्या लग्नाचं सोडून ही गौरीच्या लग्नाचं मधीच काय खूळ? कुणाचं डोस काय काय माहित? माझच की काय डोस काय काय डोस काय हो? मला वाटलंच होत हे असलं डोस काय यांचं चालणार. येळ काय चाललंय काय ठेवा ते. आणि असलं डोकं म्हणजे अहो तुम्ही म्हणताय तसलं. सॉरी हा वहिनी, पण मला वाटतं तुमची गाडी जरा रुळावरनं घसरल्या. जयदीप आणि ज्योतिकाचं लग्न सोडून मध्येच हे गौरीचं काय काढले? उदय भाऊजी त्याला म्हणत्यात एका दगडात दोन पक्षी मारणं. हा मग अस होय सांगा बरं कसं ते. तुम्हीच सांगा की कसे उदय भाऊजी. जयदीप भाऊजी गौरीसाठी स्थळ बघणार, मग दादासाहेब खुश होणार, म्हणजे गौरीची पीडा जाणार तिचं लग्न होऊन, आणि इकडं जयदीप भाऊजींची पीडा जाणार ज्योतिकाशी लग्न करून. आहे काय नाही काय काय डोसकं चालतंय जवळ तुमचं. ले भारी ले बेस्ट. अगं एवढंच नाही देव की, थोडा विचार करा की गौरी ज्या मुलावर जीवापाड प्रेम करती तोच मुलगा गौरीसाठी अस्थळ बघतोया. बिचारी तिची जीवाची किती गालमेल होत असेल ना. व इथं आहेस वय, घरापासून जाशील लांब, पर स्वतःच्या मनापासून कशी जाशील म्हणतो मी लांब. अगं त्याला सांगून टाक की तुझ्या मनातलं एकदाच सगळं. तो तुझ्यासाठी पोरगा शोधतो की ग लग्नाला, त्याला म्हणावं तूच असतो की र तो. अम्मा मी तुला किती वेळा सांगितलंय मला नाही जमणार, आणि जमलं तरी बी मी नाही बोलणार, मी नाही मिठाचा खडा घालणार त्याच्या सुखात. मग काय तो म्हणेल त्या पोराशी लग्न करणार की काय तू? नाही ते बी नाही जमणार मला, पण माझ्याकडे आमच्या आठवणींचा खजिना आहे की तो पुरेल मला आयुष्यभर. हो पण जाळून टाकला की ग त्या कैदाशिनीनं. वस्तू जाळल्यात ना व, पण आठवणी ते आहेत की माझ्याकडं माझ्या मनात आयुष्यभर राहतात.
असं समजीन की तो परत आलाच नाही. त्या सगळ्या नवीन आठवणीत तयार झाल्याच नाहीत. त्याचं ज्योतिकावर असलेलं प्रेम, त्यांचं ठरलेलं लगीन सगळं सगळं पुसून टाकणार. त्यानं मला दिलेलं मोरपीस आणि ते देताना दिलेलं वचन तेवढंच ध्यानात ठेवणार. असं नकोय होशील ग बाय, खोळी होशील. गौरी, तुला लगीन करावंच लागेल म्हणतो मी, पण त्याला इसरावंच लागत नाही. अम्मा, मला नाही जमणार, मी नाही इसरू शकणार त्याला. आणि दुसरं पुन्हा संग मी लगीन नाही करू शकणार. नाही नाही, मला नाही जमणार. गौरी, गौरी, अम्मा आम्हाला बोलावणार नाही का ग लग्नाला? तू तुला काय वाटल, त्या पोरीचं लगीन झालं म्हणजे माझी पीडा संपल? अग मी तुझा पाष्ट असत भूतकाळ, आणि पाष्ट कधी संपत नसत. कशाला आला ते बोल केलं लवकर. मी कशाला येत, हात खाजवत ग माझा डावा. अरे तुला आत्ता दिल तो किरे पैसे. 10,000 द्यायचं असत, 7 दिलत, बाकीच नंतर देतो बोललं होत. अण्णा आता नसतात की रे पैसे. अरे नंतर देतो की? नंतर नंतर म्हणत वाढत जात अंतर. मग तुझ आणि त्या पोरीच सिक्रेट होईल छू अंतर. खरंच नसतात की रे आता पैसे. रिकाम्या हातानं तर मी जात नसत. तुझा हात कर की ग रिकामा. सोन्याच्या भांगड्या काय करायच्या म्हणतो मी तुला. म्हणजे बहिणीचा हात बोडका करणार की रे तू? आता तू बघ, हात बोडका कर नाही तर मी तुझ पितळ उघड करत. नगर अण्णा काय करत. ठीक आहे, ऐका हो ऐका. अम्माच आणि त्या पोरी. अण्णा मग दे की ग. आता ती दुसरी ठेवून काय करणार म्हणतो मी. खालच्या मुर्द्याव, एक लक्षात ठेव, तू उपकार करत नसतस माझ्यावर, मी उपकार करत असत तुझ्यावर. तुझ आणि त्या पोरीच गुपित गुपितच ठेवून. ओ नवरी बाई, या इथे या. काय झालं? ये बस बस इथे. हे बघ, तुझ्यासाठी भरपूर मॅच आले. मॅच? मॅच म्हणजे स्थळ, भरपूर स्थळ आली आहेत तुझ्यासाठी. भरपूर मुलांनी इंटरेस्ट घेतलाय तुझ्यात, आणि घेणारच इंटरेस्ट, एवढी सुंदर आहेस तू. तुझ्या स्वप्नातला एखादा राजकुमार ना तुला नक्की भेटेल इथे. हा बघ, हा सांगलीतला मुलगा आहे, पुण्यात बिझनेस आहे याचा. आणि हा मुलगा बघ, हा कोल्हापूरचा आहे. I'm
चे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.